हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथे अज्ञात व्यक्तीने कारच्या काचा फोडून वाहनाचे नुकसान केल्याची घटना 14 मार्चला उघडकीस आल्याची माहिती आज पोलिसांकडून मिळाली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सरस्वती इलेक्ट्रॉनिक समोरील उभ्या कारच्या काचा फोडल्या। या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वडनेर येथील व्यावसायिक नितीन झाडे यांचे पोलीस ठाण्याच्या बाजूलाच सरस्वती इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान असून त्यांनी MH 32 H 34 82 क्रमांकाची कार नेहमीप्रमाणे बाहेर घरासमोर उभे ठेवले। अज्ञात व्यक्तीने कारच्या दर्शनी भागावरील समोरील काचा पूर्णपणे फोडल्या। काही दिवसांपूर्वी 2 चारचाकी वाहने जळाल्याची घटना पुढे आली होती। या कारच्या काचा फोडल्या या प्रकरणी वडनेर पोलिसांनी नोंद केली। पुढील तपास ठाणेदार राजेंद्र यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी करीत आहेत। MC न्यूज करिता सचिन महाजन, हिंगणघाट।